बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजनगरीमध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या धुक्याची चादर पसरली आहे. जिजाऊ जन्मोत्सवाच्या दिवशी या संपूर्ण परिसरामध्ये आता गारवा निर्माण झालाय. एकूणच या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी. राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा सिंदखेड राजानगरीमध्ये पार पडतोय. सकाळची जी कार्यक्रम होते ते सगळे जिजाऊच्या राजवाड्यावर होते, जिजाऊंच्या राजवाड्यावर होते आणि आता जिजाऊ सृष्टीवर दुपारचे जे प्रोग्राम्स आहेत ते पार पडतील. सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दिसून येतोय, सोबतच दुःखाची मोठी चादरसुद्धा पसरलेली आहे. थंडीचं वातावरण आहे, जाम थंडी, जवळपास 10 डिग्री सेल्सिअसवर तापमान उतरलेलं आहे. अजून खाली उतरते की काय अशी सध्या परिस्थिती आहे. हाताला गारठा जाणवतो आहे, मोठं धुकं आहे, हाताला गारठा जाणवतो आहे आणि जिजाऊ सृष्टीचा हा नजारा तुम्ही पाहताय, सुंदर दिसतंय संपूर्ण परिसर. माझे जाऊंचा पुतळा, बाजूला केलेली सजावट, खरं तर ही सजावट रात्री पाहण्याची मजा खासच, रात्रीच्या वेळी खूप छान दिसतं कारण की तिथे लाईटिंग वगैरे लावलेली आहे. दुपारचे जे कार्यक्रम असतील ते सर्व काही या जिजाऊ सृष्टीवर आता पार पडतील. पोलिसांच्या फौजफाट्यासह सर्व टीम तैनात आहे, पण कोविडचं संक्रमण वाढत असल्याकारणानं अगदी मोजक्या लोकांना या ठिकाणी प्रवेश दिला जातोय अशी परिस्थिती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत पैठणे, समी मयूर निकम, झी मीडिया, सिंदखेड राजा, बुलढाणा. सह्याद्रीची उंची म्हणजे